गणपती बाप्पा मोरया। नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। जसं तुम्ही काल बघितलं, माझ्या घरी गणपती बाप्पांचं आगमन झालंय, तर आज आहे गणपती बाप्पांची स्थापना। तर चला आपण बघूया माझ्या घरी गणपती बाप्पाची स्थापना कशा प्रकारे चालू आहे ते। सर्वप्रथम गणपती बाप्पाच्या स्थापनेआधी आपल्या घरातल्या देवघरातील सगळ्या देवांची नित्य नियमानुसार पप्पा पूजा करून घेतात। तर आता आपल्या देवघरातील देवांची पूजा विधी संपन्न झाली आहे, तर चला आता आपण गणपती बाप्पाच्या स्थापनेकडे वळू। बोल गणपती बाप्पा मोर गण मोर्या, गणपती बाप्पा मोर्या, चला आपण गणपती बाप्पाच्या स्थापनेला सुरुवात करूया। गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, गणपती बाप्पा। तुम्हाला हे जे फळ दिसतंय, या फळाला कौंडाळ असं म्हणतात। आपल्या गणपती बाप्पाला नजर लागू नये म्हणून हे फळ गणपती विराजमान होतात त्या ठिकाणी बांधलं जातं। आणि आता वेळ झाली आहे आपल्या गणपती बाप्पाला जानवे घालण्याची। जानवे हे डाव्या हातातून उजव्या हातावर घातले जाते। चला आता आपण समईची आरस करून घेऊया। तर पप्पा देखील गणपतीच्या दोन्ही बाजूला सुबक अशा समया ठेवून घेत आहेत। समई ठेवल्यानंतर गणपतीच्या पायाजवळ विड्याचा पान, सुपारी आणि रुपया ठेवून त्याची हळदी कुंकू लावून पूजा केली जाते। विड्याचं पानाचं टोक म्हणजे देठाची बाजू नेहमी देवाकडे असली पाहिजे। समईला देखील हळदी कुंकू लावून फूल ठेवून त्याची पूजा केली जाते। आता वेळ झाली आहे गणपती बाप्पाचं वाहन मूषकराज म्हणजेच उंदीर मामा याच्या पूजनाची। तर आमच्याकडे सुंदर असा एक छोटासा उंदीर मामा आहे, त्याला हळदी कुंकू लावून पप्पा त्याची पूजा करून गणपतीच्या पायाजवळ त्याला विराजमान केलं आहे। गणपती बाप्पांच्या स्थापनेसाठी 5 प्रकारची फळं वापरली जातात। या फळांमध्ये चिबूड आणि काकडी हे दोन फळ प्रामुख्याने पूजली जातात। तर आम्ही फळांमध्ये पेरू, मोसंबी, सफरचंद, चिकू, डाळिंब आणि जसं मी तुम्हाला सांगितलं काकडी आणि चिबूड अशा प्रकारच्या फळांची मांडणी करून घेतली आहे। आणि सोबत नारळ, नारळ हा गणपती बाप्पाचं प्रतिस्थान म्हणून पूजलं जातं।
गणपती बाप्पाच्या पूजेसाठी आम्ही दुर्वाचा सुंदर असा नाजूक हार आणलेला आहे। तर पप्पा गणपती बाप्पाच्या गळ्यामध्ये हा दुर्वाचा हार घालत आहेत। दुर्वा हा गणपती बाप्पाला खूप प्रिय असतो, म्हणून आम्ही दुर्वाचा हार आणला आहे आज। बघा किती सुंदर दिसतात आमचे गणपती बाप्पा। तर चला, आता वेळ झाली आहे समय प्रज्वलित करायची। तर आपण समय आता प्रज्वलित करून घेऊ। त्यानंतर अगरबत्ती ओवाळून गणपती बाप्पाची पूजा करून घ्यायची। आणि आता वेळ झाली आहे आपल्या बाप्पाच्या आरतीची। मोर्या मोर्या घरचा दुखारचा वाचा विघ्नाची, पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उठशेंदुराची, कंठी जळते माळ मुक्ता फळांची, जय देव जय देव जय मंगल मूर्ती यो श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती, जय देव जय देव, रत्न ख तुझ गौरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची उटी कुंकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, रुंजुंती मुकुरे चरणी घागरिया, जय देव जय देव जय मंगल मूर्ती यो श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती, जय देव जय देव, लंबोदर पीतांबर परिवर वंदना, सरसोंड वक्र तुंड त्रिवेना, दासरामाचा वाटपा हे सदना, संकष्टी पावावे निर्वावी रक्षावे सुरवर वंदना, जय देव जय देव जय मंगल मूर्ती यो श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती, जय देव जय देव, लवलवती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेशु नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणेची आता, जय जय रघुवीर समर्थ, मोर्या मोर्या निबाळताने, तुझीच सेवा करू काय जाणे, अन्याय मासे कोट्यान कोटी, मोरेश्वरा बाळ तू घाल पोटी, अलंका पुढी पुण्य होती पवित्र, तेते नांद तो ज्ञान राजा सुकात, तयाटवी मन मा पुन्न राशी, नमस्कार माचा तया मारुतीशी, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेशु नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणेची आता, उडाला उडाला कपिल उडाला, कपिल उडून लंकेशी गेला, लंकेशी जाऊन विचार केला, नमस्कार माझा तया मारुतीला, मुला गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या, उंदीर मामा की जय। देवेला ते आरती। आपली गणपती स्थापनेची पूजाविधी संपन्न झाली आहे आणि वेळ झाली आहे देवाला कारण घालायची। तर चला ऐकूया पप्पा देवाकडे काय कारण गात आहेत। याही वर्षी तुझी आम्ही अरुण पाटेकर आणि कुटुंबीय आणि परिवार तर्फे ही तुझी आज गणेश चतुर्थी निमित्त प्रत्येक वर्षाप्रमाणे ही तुझी इथे पूजा मांडलेली आहे, तुझी पूजा केलेली आहे, आणि या तुझ्या पूजेमध्ये आम्ही सर्व कुटुंब सहभागी आहोत। आमच्याकडून जर काही वेळेवाकडे जर काही झाले असेल किंवा काही चुका झाल्या असतील तर हे गणराया आम्हाला क्षमा कर।
तसेच आम्हा सर्व कुटुंबियांना आम्हा पाटेकर परिवाराला पूर्ण संपूर्ण परिवाराला चांगले आरोग्य दे, निरोगी आरोग्य असू दे आणि सर्वांना सुख शांती समाधान लाभू दे। आमच्या कामाधंदात आमच्या घरामध्ये तुझे वास्तव्य असू दे आणि तुझे यश आमच्या पाठीचे असू दे, तुझा आशीर्वाद आमच्या पाठीचे असू दे। हेच तुझ्या चरणी बाप्पा हे गणराया आमच्या या वास्तूमध्ये जर काही दोष असतील तर ते सगळे दोष दूर करून आम्हा कुटुंबियांना चांगले आरोग्य लाभू दे, या घरामध्ये सुख शांती समाधान लाभू दे आणि तुझा आशीर्वाद सदैव या घरामध्ये या वास्तूमध्ये असू दे। हेच तुझ्या चरणी कळकळीची प्रार्थना। बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। प्रत्येक सणाला आणि शुभकार्याला आम्ही आमच्या देवघरातील कुलदेवीची ओटी भरतो। तो मम्मी देखील आज खण आणि नारळाने कुलदेवीची ओटी भरते। आपल्या बाप्पाला नैवेद्य दाखवायची। नैवेद्यामध्ये आम्ही आज बाप्पाला प्रिय असणारे मोदक बनवले आहेत। 21 मोदकांचा नैवेद्य आज बाप्पाला दाखवला जातो। अशा प्रकारे आपली गणपती स्थापनाची पूजा विधी संपन्न झाली आहे। बोला गणपती बाप्पा मोरया। बघितलात की आम्ही आमच्या घरी पारंपरिक पद्धतीने गणपती बाप्पाची स्थापना कशा प्रकारे केली ती। तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।